सिंधुदुर्गात लवकरच आगमन. अधिक माहितीसाठी संपर्क माई हुंडई कुडाळ, मोबाईल क्रमांक 7447442921 किंवा 9922429007. राजापूर तालुक्यात जैतापूर आगरवाडी येथील मांजरेकर बंधूंचा भवानी मातेचा प्रसिद्ध त्रैवार्षिक गोंधळ नुकताच उत्साही वातावरणात संपन्न झाला. या गोंधळासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. संपूर्ण वाडीमध्ये जोगवा मागून झाल्यावर आणि सर्व देवतांना गारांनी झाल्यावर गोंधळाला सुरुवात झाली. चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली. घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये. चला तर मग ऑर्डर नोंदवा menucard.org या वेबसाईट वर. गुढीपाडव्यापासून शुभारंभ. जैतापूर आगरवाडीतला मांजरेकरांचा त्रैवार्षिक गोंधळ प्रसिद्ध आहे. गोंधळाच्या दिवशी जैतापूर पंचकृषीतल्या देवतांना या गोंधळाचं आदरपूर्वक निमंत्रण देण्यात येतं. संपूर्ण आगरवाडी भागात दुपारनंतर प्रत्येकाच्या घरी जोगवा मागितला जातो. जोगवा मागून झाल्यावर देवीच्या गोंधळाच्या पूजेची तयारी करण्यात येते. सर्व मांजरेकर कुटुंब, ग्रामस्थ, मानकरी, पोलीस पाटील यांचा हुकूम घेऊन मग काही वेळातच गोंधळाला सुरुवात होते. सुरुवातीला घरातल्या देवीला गाराणं घालण्यात येतं. त्यानंतर गोंधळ मांडून त्या ठिकाणी देवीला मानाचं गाराणं घालण्यात येतं. दर 3 वर्षानं साईभक्त विलास उर्फ बाळू मांजरेकर यांच्या निवासस्थानी देवीचा गोंधळ मांडण्यात येतो. संबळ वाजू लागली की आपोआपच हजारो भाविक हा गोंधळ पाहण्याकरता, तसंच गोंधळात घातलेली खूण अचूक काढली जाते का हे प्रत्यक्ष पाहण्याकरता हजेरी लावतात. संबळ वाजवणारे हे गोंधळी परगावातून आणले जातात. मांजरेकर बंधू 1 महिना या देवीच्या गोंधळ उत्सवाची तयारी करत असतात. या उत्सवाला मुंबईकर चाकरमानी आवर्जून येतो. 40 वर्षापूर्वीपासून काही कारणास्तव हा देवीचा गोंधळ बंद होता, परंतु आता नव्या उमेदीनं सन 2003 पासून देवीचा गोंधळ सुरू झालाय. त्यामुळे मांजरेकर कुटुंबातली सर्व मंडळी, तसंच मुंबईतले प्रख्यात बिल्डर राजेंद्र सावंत, इतिहासतज्ञ ज्ञानेश्वर मांजरेकर, अभिजित मांजरेकर, रामू मांजरेकर, अरुण मांजरेकर, सुहास पाटील, महेश मांजरेकर, जैतापूरच्या सरपंच रेखा राजन कोंडेकर, गिरीश कनगुटकर, सचिन नारकर, शैलजा मांजरेकर, दिवाकर आडवीरकर, जगदीश आडवीरकर, प्रदीप मांजरेकर, भाई मांजरेकर, संतोष मांजरेकर, मकरंत मांजरेकर, संतोष आडिवरेकर आवर्जून हजर असतात आणि देवीचा गोंधळ आनंदात पार पाडतात. देवीचा गोंधळ कार्यक्रम संपल्यावर सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जातो. भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत गोंधळ उत्सवाचा आनंद लुटतात. असा हा भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सचिन नारकर. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव.com वर.